आणि आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा सुपर फास्ट 100 मध्ये. जालना दगडफेक प्रकरणी 3 जण अंबड पोलिसांच्या ताब्यामध्ये. ऋषिकेश बेदरेसह त्याच्या सहकाऱ्यांना अटक. आरोपींकडून पिस्तूल आणि जिवंत काढतूस जप्त. राष्ट्रवादी कुणाची निवडणूक आयोगासमोर बुधवारी पुढची सुनावणी. बुधवारी शरद पवार गटाचा युक्तिवाद पूर्ण होणार तर गुरुवारी अजित पवार गट युक्तिवाद करणार. साताऱ्याच्या कराडमध्ये आज 18वं यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार. कराडमध्ये होत असलेल्या यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाचं शेतकऱ्यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुख्य उद्घाटन कार्यक्रम पार पडणार. मी कुणाला कानामध्ये बोलू देत नाही सरकारनं जर दिलेला शब्द बदलला तर मोठं आश्चर्य वाटेल. जरांगे पाटलांची प्रतिक्रिया. मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळणार हे ठरलेलं आहे. मुख्यमंत्री शिंदे 100% आरक्षण देणार. उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार शिंदेंना साथ देणार. जरांगेंची प्रतिक्रिया. लोक फुलं उधळत त्यांचं प्रेम व्यक्त करतायत. समाजाला आरक्षण मिळणार याचा सर्वांना आनंद. मनोज जरांगे पाटलांचं सुषमा अंधारे यांना प्रत्युत्तर. खोगे सरकारचं हे शेवटचं अधिवेशन असेल. 2024 ला केंद्र आणि राज्यात परिवर्तन होणार. आदित्य ठाकरे यांची टीका. ते आता भविष्यच पाहण्याचं काम करतील. खासदार श्रीकांत शिंदे यांची आदित्य ठाकरेंसह संजय राऊतांवर टीका. आदित्य ठाकरे यांनी लवकर लग्न करून संसार थाटावा. त्यांचं वय निघून चाललंय. त्यांना मान्य असेल तर त्यांच्यासाठी निश्चित मुलगी पाहू. संजय गायकवाड यांचा टोला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं त्यांना अभिवादन. कराडमधील प्रीतिसंगमावर जाऊन त्यांनी समाधीचं दर्शन घेतलं. मोदींच्या आशीर्वादानं तुमचे 18 खासदार निवडून आले. ठाकरे गटाकडून पायघड्या घालण्याचा प्रयत्न सुरू. नितेश राणे यांची टीका. खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची हे भाजपला कळलं असेल. राणे कुटुंबानं स्वाभिमानी पक्ष काढला आणि विकून खाल्ला. ठाकरे गटाच्या शरद कोळी यांचं नितेश राणे यांना प्रत्युत्तर. ठाकरेंचा भाजपसोबत लपून छपून युती करण्याचा प्रयत्न. ठाकरे युतीसाठी भाजपला पायघड्या घालतायत. नितेश राणेंचा दावा. मराठी पाट्या लावण्यासंदर्भात शिंदे आणि फडणवीसांनी दखल घेऊन अंमलबजावणी करावी. पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही याची सरकारनं काळजी घ्यावी. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांचा इशारा. मुंबईतील वंचित बहुजन आघाडीच्या सभेला आज नाना पटोले हजर राहणार. राहुल गांधी तेलंगणमधील निवडणुकांमध्ये व्यग्र असल्यामुळे पटोले सभेला जाणार. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्याच्या दौऱ्यावर सारथी मुख्यालय वास्तू बांधकामाची पाहणी करणार. पवारांच्या अध्यक्षपदाला अजित पवार गटाची मान्यता होती मग वाद झाला कुठे. हा वाद पक्षाचा नसून सत्तेचा आहे. जितेंद्र आव्हाड यांची अजित पवार यांच्यावर टीका. अमोल किर्तीकर आणि सूरज चव्हाण यांना आर्थिक गुन्हे शाखेनं समन्स बजावलंय. रायगडमधील शिवसेनेच्या आमदारांसोबत देवेंद्र फडणवीसांनी बैठक घेतली. भाजपकडून शिवसेनेच्या कोणत्याही आमदाराला किंवा नेत्याला त्रास होणार नाही फडणवीसांची ग्वाही. लोकसभेच्या 20 ते 22 जागा लढवण्यासाठी चाचपणी सुरू. मुंबई ठाणे पुणे संभाजीनगर या जागांसाठी चाचपणी सुरू. इस्रायल आणि हमास युद्धासंदर्भात संजय राऊतांनी केलेल्या ट्विटची इस्रायल दूतावासानं गंभीर दखल घेतली. इस्रायल दूतावासाचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि परराष्ट्र मंत्रालयाला पत्र. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेमधून साकारलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं उद्घाटन. कार्यक्रमाला सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती. हिंगोलीच्या गोरेगावातील 10 शेतकऱ्यांनी स्वतःचे अवयव विक्रीला काढले. पीक विमा मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचं आंदोलन. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगानं सर्वेक्षण करावं. सर्वोच्च न्यायालयाचे राज्य मागासवर्ग आयोगाला आदेश. येत्या आठवड्याभरात सर्वेक्षण सुरू केलं जाणार. जळगाव तालुक्यामध्ये 16,973 कुटुंबी नोंदी सापडल्या. तहसील कार्यालयाकडून 2,55,479 कागदपत्रांची तपासणी. कोल्हापूरप्रमाणे सांगलीमध्येही तसाच मसुदा राबवा अन्यथा आंदोलन अटळ. साखर कारखानदारांना राजू शेट्टी यांचा इशारा. अमरावती विद्यापीठामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समोर भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्या विरोधात घोषणाबाजी. किशोरी पेडणेकर यांची वरळीमध्ये कोळी महोत्सवाला हजेरी. वरळी सेफेस परिसरामध्ये शिवसेनेच्या वतीनं गेल्या 9 वर्षांपासून कोळी महोत्सव साजरा केला जातो. गडचिरोलीमध्ये औद्योगिकरणासाठी 2,000 कोटींची तरतूद तर MIDC साठी 963 हेक्टर जमीन मंजूर.
जालन्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची पुन्हा एकदा बदली. दोशींची पुणे लोहमार्ग एसपी म्हणून बदली. अभ्युदय सहकारी बँकेचं संचालक मंडळ रिझर्व्ह बँकेकडून 12 महिन्यांसाठी बरखास्त. बँकेच्या कारभाराचं व्यवस्थापन करण्यासाठी प्रशासकांची नियुक्ती. पुण्यातील पाण्याचे प्रश्न आणि दुष्काळासंदर्भात नियोजन करा. 1 डिसेंबरला पुणे महापालिकेला घेराव घालणार. सुप्रिया सुळे यांच्याकडून पुणे महापालिकेला 1 डिसेंबरचा अल्टिमेटम. ऑक्सिजन प्लांट घोटाळा प्रकरणी ईओडब्ल्यूची कारवाई. आर्थिक गुन्हे शाखेकडून रोमिन छेडाला अटक. बायकोला फोन केल्याच्या संशयामधून मित्रावर गोळीबार. पुण्याच्या खेड तालुक्यातील चांदूस गावातली घटना. हिंगोलीमध्ये नांदेडहून शेवगावच्या दिशेनं जाणाऱ्या एसटी बसवर अज्ञाताकडून दगडफेक. दुसऱ्या बसमधून प्रवाशांना शेगावकडे पाठवण्यात आलं. खारडूपमधील काही भागामध्ये पाण्याची समस्या. अनेक वेळा तक्रारी करूनही बीएमसीचं दुर्लक्ष. ठाकरे गटाचे आमदार रमेश कोरगावकर यांनी बीएमसी कार्यालय गाठलं. महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सीझनसाठी खेळाडूंच्या लिलावाची तारीख जाहीर. मुंबईमध्ये 9 डिसेंबरला लिलावाची प्रक्रिया पार पडणार. भारताचे टेनिसपटू सुमित नागल आणि शशिकुमार मुकुंद यांचा डेव्हिस चषकासाठी पाकिस्तानमध्ये जायला नकार. रेल्वे रुळांच्या आणि ओव्हरहेड वायरच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी उद्या मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक. जर्मनीचा प्रसिद्ध फुटबॉलपटू ओलिव्हर कान हा मुंबईच्या डी सोमान इंटरनॅशनल स्कूलला त्यांनी भेट दिली. शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या समोर फुटबॉलचा एक सामना खेळला. नवी मुंबईमधील हवा प्रदूषण रोखण्यासाठी रहदारीच्या रस्त्यांची पाण्याद्वारे स्वच्छता. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना केल्या जात आहेत. अहमदनगरमधील मुळा धरणामध्ये सध्या 88% जलसाठा शिल्लक. मराठवाड्याला पाणी सोडण्यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील दारणा धरणामधून जायकवाडीच्या दिशेनं पाणी सोडलं जात आहे. 100 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. पुणे म्हाडाच्या 5,863 घरांची सोडत प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली. लवकरच नवीन तारीख जाहीर केली जाणार. पुण्याच्या जेजुरीमध्ये खंडेऱ्याच्या दर्शनासाठी मॉरिशसवरून भक्त दाखल झाले. मॉरिशसच्या भजनालंकार मंडळातील 30 जणांनी मंदिरामध्ये भजन सादर केलं. वाशिममधील पद्मतीर्थ संस्थानाच्या वतीनं कार्तिकी एकादशी निमित्तानं दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. नंदुरबारमध्ये पपईचे भाव घसरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी. पपईची आवक वाढल्यामुळे दरासंदर्भात व्यापाऱ्यांकडून मनमानी कारभार. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे 17,24,00,000 रुपये मंजूर. नंदुरबारमधील नवापूर अक्कलकुवा धडगाव या तालुक्यामध्ये भात कापणीला सुरुवात. आदिवासी भागातील वाडापाड्यांवर भात कापणीची लगबग. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मक्याची आवक वाढलेली आहे. मक्याला सध्या 2,100 ते 2,500 रुपयांपर्यंतचा दर. जळगावमध्ये यंदाच्या खरीप हंगामामध्ये कापसाच्या लागवडीत मोठी घट. कापसाला मिळणारा कमी भाव आणि लागवडीच्या खर्चामुळे शेतकरी हवालदिल. नंदुरबार बाजार समितीमध्ये ओल्या लाल मिरचीची आवक वाढली आहे. बाजार समितीमध्ये दररोज 300 ते 400 वाहनांमधून मिरची विक्रीसाठी दाखल. धुळ्यातील कापडणी गावातील मुळा थेट गुजरात मधील सुरतच्या बाजारात जातोय. चांगला दर मिळत असल्यामुळे दररोज 1,000 क्विंटल भाजीपाला गुजरातला पाठवला जातो. जळगावमध्ये हवामान खात्यानं वर्तवली 3 दिवसात अवकाळी पावसाची शक्यता. शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचं आवाहन. नंदुरबारच्या नवापूर मधील आदिवासी बहुल भागामध्ये डोंगऱ्या देव उत्सवाला सुरुवात. पारंपरिक पद्धतीनं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. त्यामधील पिंपळंदे सामोडे चौफुली रस्ता दुरुस्त करण्यासंदर्भात ठाकरे गटाचं निवेदन. एमएसआरडीसीचे अधीक्षक अभियंता दिलीप वानखेडे यांना निवेदन. वरिष्ठांनी आदेश दिल्यास साताऱ्यातून लोकसभा लढवणार. शिवसेनेचे शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांची माहिती. धुळ्यातील 18 जणांच्या टोळीवर मुक्का अंतर्गत कारवाई. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे आदेश. नंदुरबारच्या शहाद्यामध्ये मोहम्मद पैगंबर यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी इस्तेमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जळगावमधील कथापुराण कार्यक्रमामध्ये पंडित मिश्रा यांच्या असंवैधानिक वक्तव्यांवर निर्बंध घालावे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. जळगावमध्ये जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं राज्यव्यापी वंध्यत्व निवारण शिबिराचं आयोजन करण्यात आलं.
बाल शोषणाविरोधात जनजागृतीसाठी एमजीएमचा विद्यार्थी कृष्णा भालेरावची छत्रपती संभाजीनगर ते पुणे दरम्यान दौड। नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरामध्ये तीन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले। तिन्ही आरोपींना नागरिकांची दिशाभूल करून मोबाईल चोरायची। वंचितच्या संविधान सन्मान सभेसाठी परभणीमधून शेकडो युवक मुंबईकडे रवाना। वंचित बहुजन युवक आघाडी आणि महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहणार। नोव्हेंबर महिन्यामध्येच परभणीच्या पूर्णा शहरामध्ये पाणी टंचाई, नागरिकांचे पाण्याविना हाल। कल्याणच्या काटाई परिसरामध्ये भव्य तुळशी विवाह सोहळा संपन्न, या सोहळ्याला खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यानंतर कल्याणमध्ये 700 कोटींचा उन्नत मार्ग मंजूर। जुन्या पुणे लिंक रोडवरून कल्याण नगर राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी 40 मिनिटांचा प्रवास आता 4 मिनिटात होणार। परभणी शहरातील कारेगाव रस्त्यावर मनपाच्या कचरा संकलन केंद्रामुळे सर्वदूर दुर्गंधी। परिसरातील महिलांनी कचरा गाड्या अडवून विरोध दर्शवला। नांदेडच्या सराफा बाजारामधून भर दिवसा चोरट्यांनी दागिन्यांची बॅग लाभवली। चोरट्यांकडून 5 लाखांचे दागिने लंपास। कोकण रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सामंजस्य करार। कोकण रेल्वे आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला विविध कामात मदत करणार। नांदेडच्या नगिना घाट परिसरामध्ये 13 तलवारी आणि 11 खंजीर जप्त। नांदेडच्या पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली। प्रतिकूल हवामानापासून फळ पिकांचं संरक्षण करण्यासाठी पीक विमा योजनेमध्ये काजू आणि आंब्याचा समावेश। आतापर्यंत 9,000 शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला। उल्हासनगरमध्ये मोबाईल चोराला सापळा रचून अटक करण्यात आलेली आहे। मोबाईल चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। उल्हासनगरमध्ये रस्ता सुरक्षा अभियानाची जनजागृती, वाहतूक पोलिसांकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन। अमरनाथमध्ये महाराष्ट्राचे केसरी सिकंदर शेख यांचा सन्मान करण्यात आलेला आहे। राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सदामामा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। उल्हासनगरमध्ये महापालिकेची धडक कारवाई, वाहतुकीला अडथळा निर्माण करणारं साहित्य जप्त करण्यात आलं। गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागात 2 कंपन्यांकडून 22,000 कोटींची गुंतवणूक, उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती। गोंदियामध्ये 4 दिवसात 11,464 क्विंटल धान खरेदी, धानाची आवक वाढली आहे। लहानपणापासून आतापर्यंत आपल्याला कधीच कौटुंबिक प्रेम आपुलकी न मिळाल्यामुळे आपली मानसिक स्थिती बिघडली। जयपूर एक्सप्रेस मध्ये गोळीबार करणारा आरोपी चेतन सिन्हाचा जामिनासाठी केलेल्या अर्जात दावा। हिंगोलीमध्ये होणारी छगन भुजबळांची सभा उधळून लावण्याचा स्वराज्य पक्षाचा इशारा। नागपूरच्या गुन्हे शाखेकडून चोरट्याला अटक, 10 ठिकाणी चोरी केल्याचं उघड। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचे ट्रॅकचे काम आता युद्ध पातळीवर सुरू आहे। रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून कामाचा व्हिडिओ ट्विट। ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांची भेट घेतली। दिवा रेल्वे स्थानक लवकरच सुरू करण्याचं खासदार विचारेंचं अधिकाऱ्यांना निवेदन। ड्रग्ज प्रकरणामध्ये ललित पाटीलला 29 नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी। ललित पाटीलचे सहकार्य करत नाही, पोलिसांचा दावा। पुण्यामध्ये पत्नीनं केलेल्या मारहाणीमध्ये पतीचा मृत्यू, फिरायला जाण्यावरून दोघांमध्ये वाद। पुण्यातील सिंहगड रोड परिसरामध्ये अतिक्रमण विभागाची कारवाई दरम्यान विक्रेत्या महिलेची कर्मचाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल ओतण्याची धमकी। तुळजाभवानी मंदिराच्या तिजोरीतील सोनचांदी वितळवण्यासाठी समिती स्थापन। शिर्डीमधील साईबाबांच्या चरणी भक्तांकडून भरभरून दान, 10 दिवसांमध्ये 17,50,00,000 रुपयांचं दान अर्पण। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूरमध्ये आमदार संतोष बांगर यांना मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले। धाराशिवच्या भूममध्ये दूधदरासाठी आंदोलन, शेतकरी आणि स्वराज्य पक्षाकडून रस्त्यावर दूध ओतून भाववाढीची मागणी। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा ऊस दरासाठी जरंडेश्वर कारखान्यासमोर ठिय्या। रविकांत तुपकर यांना बुलढाणा पोलिसांकडून 149 अंतर्गत नोटीस। रविकांत तुपकर यांना आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी पोलिसांनी नोटीस बजावली। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील साकुरा गावात पाणी पुरवठा योजनेचं काम अपूर्ण, साकुरा गावाला सोसावी लागते पाणी टंचाई।
अमरावतीच्या तिवसा शहरामध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन। शर्यतीमध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत बैलजोड्या तिवसा शहरात दाखल। राज्यामध्ये उद्या कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। चालक मोबाईलवर बोलताना आढळल्यास कारवाई होणार, पीएमपीच्या चालकांना प्रशासनाचा इशारा। चिपळूणमधील कोसळलेल्या पुलाचा चौकशी अहवाल राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे सुपूर्द। राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून अद्याप अहवालातली कारणं उघड नाही। मुंबई शहरामध्ये सायबर गुन्हेगारीमध्ये 243 इतकी प्रचंड वाढ। मुंबईतील प्रज्ञा फाउंडेशननं केलेल्या सर्वेक्षणात आकडेवारी उघड।